की आज महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता आहे, सर्व समाजाच्या मनात भीती आहे की आपलं काय होणार, मराठ्यांना त्यांचं आरक्षण त्यांचा न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठे स्वाभिमानी आहेत, त्यांना दुसऱ्याच्या पानातलं वाढलेलं खेचून घेण्याचा कुठेही त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मागणी नाही। मराठा समाज आहे, धनगर समाज लढतो आहे, ओबीसीच्या मनामध्ये धाकधूक आहे, आदिवासींच्या मनामध्ये धाकधूक आहे, आपलं काय होणार। जर मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती शपथ त्यांनी गादीवर बसल्यानंतर 1.5 वर्षानंतर का घेतली? मधल्या काळामध्ये त्याने प्रश्न सोडवायला काही हरकत नव्हती, आणि आजसुद्धा जर ते राज्याच्या पातळीवरती हा विषय सोडवत असतील तर काही करा, पण मार्ग काढा। आमच्याशी मी मागेही बोलूही नका, तुम्ही मार्ग काढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहे। पण महाराष्ट्राची जी एकजूट आहे, महाराष्ट्राची जी एकता आहे, ती संपवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर महाराष्ट्राने सुद्धा सावध होण्याची आज गरज आहे। आज सुद्धा मंत्रिमंडळाची ते काहीतरी बैठक घेत आहेत, त्याच्यामध्ये आपण वाट बघूया। जी काही एक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की सर्व समाजाचे हक्क आहेत, त्याला कुठेही धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला ते आरक्षण देऊ शकत असतील, आनंद आहे। आणि नपेक्षा हा जो विषय आहे हा लोकसभेमध्ये सोडवण्यासारखा आहे, कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दिल्ली सरकारच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता तो देखील लोकसभेमध्ये 5वी बहुमताच्या बळावरती भारतीय जनता पक्षाने कसा वळवला हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे ही टक्केवारीची जी काही गोष्ट आहे ती लोकसभेमध्ये आपण सोडू शकतो। जर हे विशेष अधिवेशन राज्य म्हणजे राज्यामध्ये विधिमंडळाचं घेऊन प्रश्न सुटत असेल जरूर घ्या, पण त्यापेक्षा मला असं वाटतं संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन तत्काळ हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो। जी मागणी मी जरांगे पाटलांच्या समोरच गणपतीच्या दिवसात जेव्हा एक खास अधिवेशन संसदेचं बोलवलं गेलं होतं तेव्हाही केली होती, तीच आज करतो आहे। आणि त्याच्यासाठी एक पाऊल म्हणून आता सगळीकडे कसं सुरू झालेलं आहे की ज्यानं कळलं की आपण 31 डिसेंबरनंतर अपात्र होणार आहोत, ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत।